पत्रकार सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे आधारस्तंभ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब, त्यानंतर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब तावडे साहेब, तसेच सीओ साहेब प्रजित नायर साहेब, त्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल काळसेकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी, आज राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीत जो 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनानिमित्त माननीय पंतप्रधान मोदी साहेब भव्यदिव्य शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत, त्याच्या फाउंडेशनमध्ये आज आपण गडकिल्ल्यांची माती एकत्रित करण्याचा प्रमुख कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे। खरं म्हणजे हा ऐतिहासिक दिन आहे। या ऐतिहासिक दिनासाठी आज आपण सर्वजण एकत्र राहिलेले आहेत। खरं म्हणजे महाराजांचं स्मरण केल्याशिवाय हा कार्यक्रम आपण आता पुढे घेऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने घोषणा द्यायच्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी। खरं म्हणजे हा जो महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर आता उभा राहत आहे, त्याचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम होता। माननीय पालकमंत्री जिल्ह्याचे नेते आमचे आधारस्तंभ रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते विधिवत पद्धतीने पूजन करून आपण कलश ह्या ज्या ठिकाणी पुतळा उभा राहणार आहे त्या फाउंडेशनमध्ये आपण आता संपूर्ण गडकिल्ल्यांची माती, जे जिल्ह्यामध्ये 38 गडकिल्ले आहेत त्यापैकी 32 गडकिल्ले जे अस्तित्वात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा आपल्याला जतन होऊ शकतो अशा 32 किल्ल्यांची माती आणि त्याचबरोबर स्वराज्याची राजधानी आणि महाराजांचं जन्मस्थान असं रायगड आणि शिवनेरीवरची देखील माती आज आपण ह्या भूमिपूजनाचा जो कलश स्थापित केला याच्यामध्ये समर्पित केलेली आहे। खरं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम 350 वर्षापूर्वी 1664 साली जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला तेव्हा 3 उपदुर्ग बांधले गेले देशाच्या संरक्षणासाठी, येणाऱ्या शत्रूचा आक्रमण रोखण्यासाठी आणि जनतेच्या संरक्षणासाठी। त्याच्यातला एक किल्ला हा राजकोट आहे, त्याबरोबर 2 किल्ले बाजूचे सर्जकोट आणि पद्मगड। खरं म्हणजे ह्या राजकोट किल्ल्यावर आपण उभे आहोत। आज आपण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी रेडी यशवंतगड किल्ल्यापासून विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत जिल्ह्यातल्या 32 गड किल्ल्यांची लोक प्रमुख अगदी आपण कलश यात्रेच्या द्वारे आपण आज इथे आलेले आहोत। एक गोष्टीचा सांगण्याचा अभिमान वाटतो की गेल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गड किल्ल्याबद्दल पहिले असे पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले की ज्याने आपल्या बाजूला याची देह याची डोळा राजकोट सारखा भव्य दिव्य किल्ला पुनर्जीवित केलेला आहे। तर मला विनंती आहे की आमच्या नेत्याला एकदा उभे राहून टाळ्या मारल्या पाहिजेत। आपण उभे राहून एक टाळ्या साहेबांसाठी दिल्या पाहिजेत। जनतेचा राजा आपल्याला माहिती आहे, पण जाणता राजा आपल्याला माहिती आहे, पण जनतेचा राजा आज आपण समोर बघतोय। 350 वर्षापूर्वी महाराजांनी स्वातंत्र्य उभं केलं, पण स्वातंत्र्य उभं केल्यानंतर ज्या पद्धतीने गडकिल्ल्याचा विकास येणाऱ्या काळात होणं गरजेचं होतं त्याच्या पद्धतीने आजची ही सुरुवात आहे असं म्हणावं लागेल। खरं म्हणजे राजकोटचा इतिहास हा माझ्यापेक्षा इतिहास तज्ज्ञांना जास्त माहिती आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम होत असताना ह्याची सुरुवात कशी झाली आणि ह्याचा शेवट काय होणार आहे, ह्या दोन गोष्टी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एका शिवप्रेमीला दिसत आहेत, ते आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे। खरं म्हणजे नेहमीचा दिन 4 डिसेंबरला जेव्हा होणार होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पदपर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभा करण्याचं ठरवण्यात येत होत। हा पुतळा उभा करण्याचं ठरवण्यात येत होतं, पण अनेक अडचणी साहेबांनी ह्याच्यासाठी माननीय चव्हाण साहेबांनी अनेक महिने तो तिथे पुतळा व्हावा म्हणून प्रयत्न केले, प्रयत्नामध्ये काही अडचणी देखील आल्या। आज आपण अडचणीवर बोलण्यासाठी एकत्र नाही आहोत, एकत्र आहोत याच्यासाठी की त्याच्यानंतर काय घडलं ते अनुभवण्यासाठी आणि त्याच्यानंतर इतिहास आपण सर्वांनी मिळून साहेबांच्या नेतृत्वाकडे काय करणार आहोत त्याच्यासाठी आज आपण एकत्र आहोत।
खरं म्हणजे जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर पुतळा उभा होत नाही हे जेव्हा लक्षात आलं आणि काही आम्ही मंडळी शिवप्रेमी साहेबांना भेटायला ओरस मध्ये गेलो, साहेब राम माफ करा राग मानू नका पण हे बोलणं गरजेचं आहे, त्यावेळी माझ्यासोबत तिथेच पुतळा व्हायला पाहिजे बाकी कुठे नको, सायांचं आंदोलन करू आणि करू, खूप अशा प्रेरित झालेल्या अवस्थेत आम्ही तिथे गेलो, साहेबांनी सगळं ऐकून घेतलं, हातात माईक घेतला, अशा शब्दात बोलले की पुढच्या 15 दिवसात पर्यटन महासंघाचे 1-2 प्रतिनिधी सोडून एकाने पण मला फोन केला नाही, कारण साहेब तेव्हा एकच सांगत होते की बाबा जरा शांत राहा, जे मी करतोय ते भव्य दिव्य करतोय पण साहेबांची जरा प्रेमाने बोलण्याची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना वाटलं की काहीतरी बाबाच्या विरोधात साहेब आता ह्याचं कधी ऐकून घेणार नाही, ह्याला बघून पण घेणार नाही असं वाटलं मला, पुढच्या दिवस आता हा पर्यटन महासंघ कोकण म्हणून आम्ही उभा करतोय पण पावेतले दगड आता हलतायत की काय, पण आज अनुभवा त्या सगळ्यांनी आज बघण्यासारखी गोष्ट आहे, ज्या साहेबांवर चव्हाण साहेबांवर आम्ही विश्वास ठेवला आणि आम्ही साहेबांना परत भेटलो, साहेब म्हणाले जरा शांत राहा काय नवीन काय करायचंय तेवढं सांग, तर आम्ही सगळ्यांनी म्हटलं की साहेब जे प्लॅनिंग बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की 75 वर्षानंतर पहिल्यांदा ह्या सिंधुदुर्गाच्या भूमीमध्ये काही अगदी मोठमोठे शब्द नाही काय मोठमोठी आश्वासन नाही तर एक नेता एक नवीन गड किल्ला विकसित करण्यासाठी तन मन धन खर्च करून आपला आयुष्याचा अनमोल वेळ देऊन एका गडाच्या निर्मितीसाठी काम करत होता आणि चव्हाण साहेबांनी जेव्हा आम्ही ते प्लॅनिंग बघितलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही मागत होतो ते खूप कमी होत, साहेबांनी तर बाजूला आपल्याकडे आता जो राजकोट आहे जाताना तुम्ही बघून चला एक नवीन गड ज्या ठिकाणी एक बुरुज शिल्लक नव्हता त्या ठिकाणी पुरा अख्खा गड महाराजांच्या 350 वर्षानंतर पहिल्यांदा कोणी वसवला असेल तर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली तो गड वसवला गेलेला आहे, परंतु जेव्हा आम्ही म्हणालो की साहेब हे सर्व ठीक आहे परंतु कोण म्हणतोय पद्मगडवर बांधूया कोण म्हणतो रामगडला बांधूया, जिल्ह्यातल्या 38 गड किल्ल्यातून शब्द येत आहेत की आमच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर नाही तर आमच्याकडे करू, आता शिवप्रेमी वळणार कसे आणि आपण करणार काय, पर्यटन महासंघ म्हणून या सगळ्यामध्ये आम्ही जेव्हा बसलो आणि महाराजांना विनंती केली की महाराज ह्याच्यातून मार्ग तुम्हीच काढा, इच्छा एवढीच आहे की ह्या 38 गड किल्ल्यांचा येणाऱ्या काळात विकास व्हायला पाहिजे आणि विकास करणारा नेता आम्हाला मिळालेला आहे, महाराजांच्या आशीर्वादाने एक कल्पना आली आणि ती कल्पना माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे मी मांडली, म्हटलं बाबा माझी हिंमत नाहीये साहेबांना सांगण्याची कारण सगळे माझ्याबरोबर जे येणारे होता मावळे शिथलेले आहेत पण बळ देण्याचं काम तुम्हीच करू शकता, आणि ती कल्पना अशी होती की जिल्ह्यातल्या 38 गड किल्ल्यांची वर माती ज्या ठिकाणी महाराजांनी इतिहास बनवला महाराजांनी स्वातंत्र्य दिलं छत्रपती शिवाजी महाराज ही पदवी मिळवली त्या गड किल्ल्यांच्या 38 गड किल्ल्यांवरची माती आणून ज्या ठिकाणी हा महाराजांचा भव्य दिव्य पुतळा होणार आहे त्या पुतळ्यामध्ये आपण मुख्य फाउंडेशन मध्ये ती माती समर्पित करू, म्हणजे जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला भास होईल की होय हा पुतळा नुसता राजकोटवर उभा नाही होत आहे तर हा माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या असलेल्या गडकोटावर उभा होत आहे, मांडलेली संकल्पना प्रभाकर सावंतांनी सांगितल्यानंतर आम्ही आपले फोन बघत होतो आता फोन येईल आता फोन येईल, पण फोन खूप चांगला आला की बाबा काय करतोयस ते कर, राजकारण आपल्याला नको आहे, महाराजांनी जे तत्व सांगितलं त्याप्रमाणे 38 गड किल्ल्यांची माती आणण्याची सुरुवात कर, खरोखर मी आभारी आहे जिल्हाध्यक्ष महोदयांनी ह्या संकल्पनेला मान दिला, जिल्हा प्रशासन म्हणून आमचे प्रजित नायक सर असतील कलेक्टर महोदय असतील तावडे साहेब असतील तनपुरे साहेब असतील सर्व स्थानिक प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलं आणि ही आलेली माणसं अगदी मनापासून ह्या ठिकाणी उपस्थित राहिली याबद्दल मी आधी प्रत्येकाचा एक मानाचा प्रत्येकाला मुजरा करतो, साहेब आपण पालकमंत्री झाल्यानंतर 1 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या माध्यमातून झाल्यात त्या सांगणं पण जनतेला गरजेचं आहे, आज पर्यटन जिल्हा होऊन 25 वर्ष झाली माननीय राणे साहेबांच्या माध्यमातून हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला, पण पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतर त्या जिल्ह्याला पर्यटनाचा आकार देण्याचं काम खरं कोणी केलं असेल तर चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाने ते काम आज होत आहे, आज जिल्ह्यामध्ये 431 ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावामध्ये साहेब प्रत्येक गावामध्ये आपल्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावामध्ये पर्यटनाची ग्राम समिती गठित झालेली आहे, ज्या ग्राम समिती गठितामध्ये सरपंच त्याचा अध्यक्ष आहे सचिव ग्रामसेवक आहे
आणि निवडून आलेल्या सदस्यापैकी 3 सदस्य त्याच्यामध्ये, अशी 5 लोकांची टीम त्याच्यामध्ये आहे। साहेब, पर्यटन हा सिंधुदुर्गाची एक अविभाज्य घटक आहे। आमच्याकडे बाकीचे कुठले प्रोजेक्ट साहेब येणार नाही। गडकिल्ले म्हणजे सागरी पर्यटनाबरोबर जिल्ह्यातलं गडकिल्ले पर्यटन वाढावं हा आमचा प्रमुख उद्देश आहे। साहेब, बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, आपण केलेलं प्रेम पण भरपूर आहे। शिट्टी आल्यामुळे थांबावं लागतंय, पण एका मिनिटात थांबतो। साहेब, महत्त्वाची एकच गोष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये आलेली प्रत्येक माणसं, आम्ही जेव्हा गडकिल्ल्याचा प्रोग्राम ठरवला तो सांगणं गरजेचं आहे। आता बाकीच्या अवांतर विषयात जात नाही, तुम्ही केलेल्या बाकीच्या गोष्टींमध्ये जात नाही, त्याच्यासाठी व्यासपीठ येणाऱ्या काळात मिळेलच आम्हाला। साहेब, आमचा एकच संकल्प आहे की ही आमची 38 गडकिल्ल्यांची सुरुवात आहे। आपण एक गोष्ट दिल्यानंतर माझ्यासारखा मावळा अनेक गोष्टी आपल्याकडे मागू इच्छितो। त्याच्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट, जशी 38 गडकिल्ल्यांची आज आपण माती आणून स्थापित केली, तशी 38 गडकिल्ल्यांचं अधिकृत ऑथेंटिक असलेलं पुस्तक येणाऱ्या काळामध्ये 4 डिसेंबरला अशाच पद्धतीने एक प्रकाशित केलं जावं ही आमची अपेक्षा आहे। तसंच हा राजकोट गड आहे, या गडावर 38 गडकिल्ल्यांची कायमस्वरूपी माहिती देणारं पर्यटन मार्गदर्शक केंद्र आपल्या माध्यमातून सुरू केलं जावं ही आमची दुसरी अपेक्षा आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून एकच अपेक्षा आहे की जिल्ह्यामध्ये, हा आमचा जिल्हा पर्यटन दृष्ट्या सागरी पर्यटनासाठी हा जिल्हा फेमस आहे, परंतु काश्मीर मधला बर्फ सोडून या जिल्ह्याची ताकद खूप साहेब मोठी आहे। त्यामुळे तो बर्फ सोडून बाकी कुठल्याही गोष्टीवर ह्या जिल्ह्यामध्ये साहेब काम होऊ शकतो। अनेक रखडलेले पर्यटनाचे प्रोजेक्ट आहेत, जसा आमचा सिवळचा प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टला न्याय देण्याची गरज आहे। आणि साहेब, आपण कायम जसं एक गोष्ट म्हणता की लहान लहान प्रोजेक्ट असे शोधा की जे प्रोजेक्ट कमी वेळात पूर्ण होतील, कमीत कमी वेळेत जास्त लोकांकडे पोहोचतील आणि त्याची जास्त पब्लिसिटी होऊन जास्ती जास्त टुरिझम वाढेल। साहेब, आपण आमच्यासारख्या मावळ्यांना राजकोट उभा करून ते एक माध्यम निर्माण करून दिलंय की होय, की आम्ही असं कधी होतं का, तर होतं, माझ्या नेत्याने ते दाखवून दिलेलं आहे। अगदी 3 महिन्याच्या कालामध्ये हा गड उभा होतोय। आणि आपण खरं म्हणजे काही गोष्टी आपण सर्व एकत्र आहात, गड किल्ल्यावरनं अधिकृत म्हणजे अगदी मावळ्यांचा संचार आपल्यामध्ये होऊन आपण माती घेऊन इथे आलेले आहेत। त्यामुळे अजून एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, महाराष्ट्रामध्ये शासकीय महापूजा असलेले दोन ठिकाणं आहेत। एक विठ्ठलाची महापूजा होते आषाढी कार्तिकेला, विठ्ठलाचं देवस्थान येते, आणि दुसरं आहे ते म्हणजे श्री क्षेत्र मोर्याचा धोंडा। हाकेच्या अंतरावर असलेला हा मोर्याचा धोंडा हे एक तीर्थक्षेत्र आहे। 350 वर्षापूर्वी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ल्याची स्थापना केली त्यावेळी ज्या ठिकाणी भूमिपूजन केलं त्या क्षेत्राचं नाव आहे श्री क्षेत्र मोर्याचा धोंडा। ही पण कल्पना देखील जेव्हा आम्ही साहेबांकडे मांडली तर आपल्याला सांगण्याला आनंद होतो की जशा प्रकारे हा एक राजकोट पुनर्जीवित होतोय, तशा प्रकारचाच श्री क्षेत्र मोरेश्वर हा देखील, हे स्थळ जे शासकीय आहे तिथे 1 एकर शासनाची जागा आहे, त्याची पण रचना साहेब करत आहेत। म्हणजे ज्या गोष्टी होऊ शकतात, राजकीय लोकांकडे गड किल्ले आणि सीआरझेड हे दोन विषय घेऊन गेले की चेहरा निरामय होतो, हा अनुभव असलेला कार्यकर्ता आहे। कारण मी मच्छीमार पण आहे आणि पर्यटन व्यावसायिक पण आहे, पण एकच नेता आहे ज्याने हे सगळं बघितलं आणि याची सुरुवात केली। साहेब, खरोखर आम्ही आपले आभारी आहोत। आणि साहेब, एक गोष्ट खरी आहे, राजकोट वासियांशी आम्ही काल सकाळी संवाद करत होतो, हा कार्यक्रम एक दिवसाचा ठेवू नका, येणाऱ्या काळामध्ये 4 डिसेंबर हा जेव्हा पुतळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी अनावरण होईल पुतळ्याचं, त्याच्यानंतर दरवर्षी पर्यटन महासंघ राजकोट वासी आणि या जिल्हावासियांना त्या ठिकाणी एक गड इतिहास संवर्धन आणि विकास याच्यासाठी आम्हाला सप्ताह शासनाकडनं जाहीर व्हावा। खरं म्हणजे थोडासा उशीर झालाय, माझ्या मनात भावना भरपूर आहेत, पण साहेब एकच मनापासून एकच गोष्ट सांगतो, साहेब आपण टुरिझमची जी केलेली सुरुवात आहे निश्चित याच्यातून जिल्ह्याला दिशा मिळेल, एवढंच मी थांबतो आणि 2 मिनिटं थांबतो, कारण ब्रेक लावल्यानंतर खूप विषय थांबतात मनातले। धन्यवाद।